आणि ब्रिटिशांनी आल्यानंतर याला एक देश म्हणून त्याला एक संकल्पना निर्माण केली आणि इंडस रिव्हरमधून तो भूभाग इंडे असे लॅटिनमध्ये नाव पडलं. त्यामुळं मग सर्वांनी त्याला इंडस इंडिया असं इंडिया इंडिया रूप मूळ रूप होतं त्या धातूपासून ते शब्द सुरू झाला. आणि हे विश्लेषण न करत बसता भारत आणि इंडिया मला वाटतं दोन्हीही नावं आपण वापरली पाहिजेत. त्यामुळे मला वाटतं नावात काही फार त्यातून काही राजकारण साधायचा प्रयत्न जो आता चाललेला आहे तो योग्य नाही. सर, तुम्ही भारतात आहात की इंडियामध्ये आहात हे जरा सांगितलं तर बरं होईल. मला वाटतं मी माझं बालपण हे कराडला माझं सर्व शिक्षण झालं आणि ते निश्चितच भारतात होतं. पण नंतर मी बरेच वर्ष परदेशात होतो आणि परदेशातून परत आल्यानंतर मी परदेशात तर नक्कीच इंडिया म्हणावं लागलं. पण नंतर भारत आणि इंडियामधला काही फरक नव्हता. संदर्भ असेल त्याप्रमाणे वागणं होत होतं, लोकांशी चर्चा होत होती. त्यामुळं ह्यात काही फरक आहे, मूलभूत फरक आहे असं मला कधी वाटलं नाही. परंतु शहरी भारत आणि ग्रामीण भारत यामध्ये शहरी भारताला इंडिया म्हणायचं, ग्रामीण भागाला भारत म्हणायचं असा एक प्रयोग लोकांनी केला. परंतु हा एक माझ्या दृष्टीने फार कॉम्प्लेक्स विषय आहे आणि इतक्या हसण्याजोगी संपवण्याचा विषय नाही आहे. कारण भारत या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे आणि तो कोणचा भूभाग दर्शवतो याबद्दल अनेकांची मतं मतांतर आहेत. त्यामुळं भारत हा खरोखरच एक देश होता का 4-450 संस्थानिकांमध्ये ह्या विभागला गेला होता आणि ब्रिटिशांनी आल्यानंतर याला एक देश म्हणून त्याला एक संकल्पना निर्माण केली आणि ज्याला इंग्रजीमध्ये स्टेट म्हणतात, नेशन स्टेट ही कल्पना इंग्रजीमध्ये, जे मराठीमध्ये फार सोपं भाषांतर नाही, राज्य म्हणून आपण त्याला सांगतो, राष्ट्र म्हणतो हा ती वेगळी कल्पना आहे. तर स्टेट म्हणजे ज्याच्यामध्ये शासन ज्याला आपण म्हणतो ती कल्पना ही पहिल्यांदा ब्रिटिशांच्या काळात आणली. त्यांनी मूळ जो शब्द आहे तो लॅटिनमधला इंडस रिव्हर, सिंधू नदीला इंडस रिव्हर म्हटलं जात असे आणि इंडस रिव्हरमधून तो भूभाग इंडे असं लॅटिनमध्ये नाव पडलं. त्यामुळं मग सर्वांनी त्याला इंडस इंडिया असं इंडिया इंडिया रूप मूळ रूप होतं त्या धातूपासून ते शब्द सुरू झाला. हा इंडियाची उत्पत्ती आहे. भारत हे जी वेगळी आहे की कुणामुळं भारत हा राजा होऊन गेला त्याच्यामुळं पडलं का काही माहिती नाही, पण तो कोणता भूभाग होता म्हणजे तो फक्त आजकालचा जो हिंदी भाषी भाग आहे तो होता का दक्षिणेतला द्रविडियन भाग आहे तो सुद्धा त्यात होता याबद्दल चर्चा करण्याचा विषय आहे. त्यामुळे त्यात खोलात न जाता आणि हे विश्लेषण न करत बसता भारत आणि इंडिया मला वाटतं दोन्हीही नावं आपण वापरली पाहिजेत. परदेशी लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर इंडिया हे नाव प्रचलित आहे, ते लोकांच्या अंगमंडली पडलेलं आहे, एक चांगलं तोंडातून ते रुळलेलं नाव आहे. आणि आपण दुराग्रह करून आपलं भारत तिथं लावायचं पाश्चिमात्य लोकांच्या काय काही उपयोग नाही. आपण देशात आपण भारत म्हणतोच, हिंदुस्थानी म्हणतो. अच्छा, त्यामुळे मला वाटतं नावात काही फार त्यातून काही राजकारण साधायचा प्रयत्न जो आता चाललेला आहे तो योग्य नाही. योग्य नाही. पण जेव्हा अनेकांना असं वाटतं की इंडिया हे जे नाव आलेलं आहे तुमच्या भाजप विरोधी आघाडीला, त्या इंडिया नावाला आधीच एक नाउमेद करण्यासाठीच भारताचा हा प्रयोग आहे का? हे स्पष्ट आहे की इंडिया ह्या विरोधकांच्या आघाडीमुळं नरेंद्र मोदी आणि भाजपच्या छातीत अक्षरशः धडकी भरलेली आहे आणि ते नाव कसं पुसून टाकता येईल याचा प्रयत्न झालेला आहे. नाव जरी पुसलं बदललं त्याच्यावर बंदी टाकली कायदा केला तरी आमची विरोधकांची आघाडी काही ती थांबणार नाही. त्यामुळं 24 निवडणुकीला मला वाटतं सुरुवात झालेली. इंडिया हे जर नाव बदललं गेलं तर त्याला काँग्रेस कसा रिस्पॉन्स करेल? त्याला काँग्रेस अधिकृत रिस्पॉन्स नाही. मला वाटतं की त्यांनी विधेयक आणलं पाहिजे जे आपली उद्देशिका आहे, प्रियम्बल आहे, त्यामध्ये भारत या शब्दाचा संबंध संविधानामध्ये फक्त एकाच ठिकाणी उल्लेख आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, दॅट इज भारत. त्यानंतर कुठेही भारत हा उल्लेख नाही आहे. पण आपल्याला जास्त ठिकाणी करायचं असेल तर त्यामध्ये काही वावगं नाही आहे. पण मला वाटतं की पाश्चिमात्य लोकांनी आपण भारतच म्हणावं असा
आग्रह करायचं काही कारण मला तिथं दिसत नाही, परिचित आहे. काही देशांनी केलेलं आहे, आपलं नाव बदललेलं, बर्मानी म्यानमार केलं, सिलोनी श्रीलंका केलं, त्यामुळे तशी उदाहरणं आहेत. पण मला वाटतं हे तर नरेंद्र मोदींना वाटतंय त्यातून निवडणूक जिंकता येईल त्यांना, तर मग निवडणूक जिंकण्याकरता ते काही करतील.